हेलो, गुड मॉर्निंग ऑल. तुमसे सगळ्यांचं वॉर्म वेलकम करते इलेक्ट्रोक्रक्स टेक्निकल यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आपण प्रॅक्टिकल ऑनलाईन प्रॅक्टिकल सिरीज बघत आहोत. GAD, ज्याचं नाव आहे GUI, ग्राफिकल यूजर इंटरफेस ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट युझिंग VB.NET, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 22034. बघा स्टुडंट्स, आजपर्यंत आपण 9 प्रॅक्टिकल बघत आलेलो आहोत. 9 प्रॅक्टिकल्स आपले कवर झालेले आहेत. जर ते प्रॅक्टिकल्स कोणी बघितले नसतील तर तुम्ही, प्लेलिस्ट अवेलेबल आहे चॅनलवरती, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय. ओके, प्लेलिस्ट बघू शकताय. बघा, आज बघा आपण प्रॅक्टिकल नंबर काय करायचं आहे. 10 प्रॅक्टिकल नंबर स्टार्ट करतो आहे आपण. तर बघा, ह्याच्या आधीचं प्रॅक्टिकल कसंच होतं, तर टेक्स्ट बॉक्स असेल, लेबल असेल, प्लस बटन कंट्रोल असेल. ओके, ते कंट्रोल्स यूज करून एखादं ॲप्लिकेशन डिझाईन करायचं होतं. ते प्रॅक्टिकल आपण परफॉर्म केलेलं आहे. होप्स तुम्हीही ते प्रॅक्टिकल परफॉर्म केलं असेल. ओके, बघा, आज आपण प्रॅक्टिकल नंबर 10 स्टार्ट करतो आहे. डिझाईन विंडोज ॲप्लिकेशन युझिंग लिस्ट बॉक्स अँड कंबो बॉक्स. ओके, आता लिस्ट बॉक्स म्हणजे काय असतं किंवा कंबो बॉक्स म्हणजे काय असतं हे ऑलरेडी लेक्चरच्या वेळी झालेलं आहे. तरी पण बघा, आता हे जे काही कंट्रोल्स आहेत, कोणते लिस्ट बॉक्स असेल प्लस कंबो बॉक्स असेल, कशासाठी यूज करतो आपण, तर कलेक्शन ऑफ आयटम्स असतील ते डिस्प्ले करण्यासाठी आपण काय करतो, लिस्ट बॉक्स अँड कंबो बॉक्स प्रोव्हाइड करत असतो. आता तुम्ही एखादा फॉर्म फिल केला असेल बघा. ओके, एखादा फॉर्म काय केला असेल, फिल केला असेल, त्याच्यामध्ये बघा स्टेट सिलेक्ट करायचं ऑप्शन असेल तुम्हाला, स्टेट, डिस्ट्रिक्ट किंवा सिटी सिलेक्ट करायचं ऑप्शन असेल, तिथं काय करतात, एक अशी स्ट्रिप दिसते, त्या चौकोन त्रिकोणावरती क्लिक केलं की तुमची काय होतं, खाली लिस्ट डिस्प्ले होती, त्याला काय म्हणतो आपण, ती कशा थ्रू केलेली असते, तर थ्रू कंबो बॉक्स केलेली असते. बघा, कंबो बॉक्समध्ये जर कंबो बॉक्स यूज करत असाल तर काय होतं, कंबो बॉक्समध्ये एकच चॉईस युजरकडून काय झाली होते, सिलेक्शन होत असतं. म्हणजेच काय, तुम्ही स्टेट सिलेक्ट करताना फक्त काय करता, महाराष्ट्र सिलेक्ट करता. ओके, महाराष्ट्र आणि कर्नाटक असं दोन्ही सिलेक्ट करत नाही. म्हणजेच काय, एकच चॉईस जर असेल युजरची, म्हणजे एकच सिलेक्शन करायचं असेल, तर त्यावेळी तुम्ही काय यूज करता, कंबो बॉक्स यूज करता. ओके, जर मल्टिपल चॉईस तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही काय यूज करता बघा, तिथं लिस्ट बॉक्स यूज करावं लागतं. म्हणजेच काय, एकच चॉईस नसते तुमची, तिथं मल्टिपल चॉईस असतात. म्हणजेच बघा, जर फॉर्मवरती तुमचे असेल लँग्वेज यू नोन, म्हणजे कोणकोणत्या लँग्वेजेस तुम्हाला माहिती आहेत, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, तर तुम्ही काय करता, जर तिन्ही येत असतील तर तिन्हीवरती तुम्ही सिलेक्शन करू शकता. ओके, त्यावेळी यूज काय करणार आहे तुम्ही, लिस्ट बॉक्स. म्हणजे मल्टिपल आयटम जर सिलेक्ट ॲट अ टाईम करायचे असतील तर दॅट टाईम यू कॅन चूज ऑर यू कॅन गो फॉर द लिस्ट बॉक्स कंट्रोल. ओके, ही बघा बेसिक तुम्हाला थेरॉटिकल पार्ट माहिती असणं हा गरजेचा होता. त्याच्यानंतर बघा, इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आपल्याला, काय टेक्स्ट बॉक्स असेल, सॉरी कॉम्बो बॉक्स असेल आणि लिस्ट बॉक्स असेल. ओके, तर प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स काय होते बघा, ओके, मला प्रत्येकानं कॉम्बो बॉक्स आणि लिस्ट बॉक्स कशासाठी यूज करायचा, किंवा सिलेक्शन ॲट अ टाइम किती सिलेक्ट करू शकता, प्रत्येकानं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. काय क्वेश्चन आहे माझा, जर लिस्ट बॉक्स यूज करत असाल तर ॲट अ टाइम किती एलिमेंट तुम्ही सिलेक्ट करू शकता, जर तुम्ही कंबो बॉक्स यूज करत असाल तर ॲट अ टाइम किती एलिमेंट तुम्ही चूज करू शकता, मला प्रत्येकानं कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचे आहेत. ओके, पटपट कमेंट करा, चला पटपट. बघा, एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स बघायचे आहेत आपण, डिफरन्स लिहू शकता तुम्ही,
आताच मी दोन्हीचा डिफरन्स सांगितलेला आहे. नंतर बघा सेकंड क्वेश्चन, इम्प्लिमेंट अ प्रोग्राम फॉर स्टुडंट रजिस्ट्रेशन विच यू विल सॉरी विल अलाउ द स्टूडंट टू रजिस्टर फॉर मल्टीपल सब्जेक्ट्स फॉर सिंगल सेमिस्टर यूजिंग लिस्ट अँड कॉम्बो बॉक्स. आपल्याला काय करायचं आहे, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म डिझाईन करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा लिस्ट बॉक्स आणि कॉम्बो बॉक्स यूज करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, सब्जेक्ट ॲड करायचे आहेत आणि सेमिस्टर म्हणजेच काय, सपोज क्लास घेऊया आपण तिथं एफ वाय एस वाय टी वाय एस एल. ओके, तर बघा प्रॅक्टिकली आपण स्टार्ट करूया. न्यू प्रोजेक्ट घेते मी. ओके, विंडोज फॉर्म ॲप्लिकेशन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर बघा इथं नाव घाला, काय घालणार आहात तुम्ही प्रोजेक्टसाठी. मी सपोज लिस्ट अँड कॉम्बो बॉक्स. ओके, ओके, मला नाव हे घालायचं होतं, मी हे घातलं आहे. ज्यावेळी तुमची डिझायनिंगची विंडो ओपन होईल त्यावेळी काय करायचं, आपल्याला डिझायनिंग फर्स्ट करून घ्यायचं आहे. सपोज माझी एवढी अशी विंडो असेल. ओके, बघा स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला इथं असंच टायटल लिहायचं असेल तर काय यूज करणार आहे मी, लेबल. त्याच्यानंतर बघा, ओके, मी लगेच काय करते, प्रॉपर्टी लेबलच्या प्रॉपर्टीत जाते. इथं टेक्स्ट प्रॉपर्टी काय करते, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म. ओके, फॉन्ट प्रॉपर्टी यूज करते बघा मी लेबलची. मला नाव काय करायचं आहे, बोल्ड प्लस जरा साईज इन्क्रीज करायची होती. ओके, त्याच्यानंतर बघा मला काय करायचं आहे, तुमचं नेम यूज नेम घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी एंटर द स्टुडंट नेमसाठी मी हे घेतलं लेबल. इथं काय लिहिते मी, नेम ऑफ नेम ऑफ स्टुडंट कोलन. ओके, त्याच्या पुढं तुम्हाला काय करायला लागणार आहे, एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे ज्याच्यात तुम्ही नाव तुमचे एंटर करू शकाल. ओके, नंतर बघा तुम्हाला क्लास सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यासाठी मी एक लेबल घेते. त्या लेबलची प्रॉपर्टी काय करते, सिलेक्ट क्लास. त्याच्या पुढं काय करा, टेक्स्ट बॉक्स घ्या एक. सॉरी, आपल्याला काय यूज करायचं आहे इथं, कॉम्बो बॉक्स. ओके, सर्च करायचं कॉम्बो बॉक्स. ओके, आता बघा आता इथं बघा, दोन ऑप्शननी तुम्हाला दोन वेनी मी काय सांगते कसे आयटम्स ॲड करायचे. इथे छोटा ॲरो दिसतो, इथे क्लिक करू शकता. एडिट आयटममध्ये जरी गेला तरी काय होतं, तुमचे आयटम्स ॲड होतात. सपोज मी इथे काय केलं, एफ वाय एंटर, एस वाय एंटर मारा, टी वाय आणि ओके म्हणू शकता. ओके, सेव्ह करा आणि एकदा फॉर्म रन करून बघा. ते जे टी वाय एस वाय एफ वाय असणार आहे ते ॲड झालेले आहे तिथे ऑलरेडी. ओके, हा एक वे झाला. प्लस बघा आणि एक वेनी तुम्ही आयटम कसे ॲड करू शकता ते सांगते. कधी ॲड होणार, तर फॉर्म लोड होताना ते आयटम्स ॲड केले जातील. ह्याच्यासाठी बघा फॉर्मवरती काय करा, डबल क्लिक करा. त्याच्यानंतर बघा इथं काय येणार आहे, कॉम्बो बॉक्सचं नाव, कॉम्बो बॉक्स वन डॉट
आइटम्स डॉट ऐड, ओके ऐड मध्ये काय करू शकता तुम्ही, इथं ही ऐड करू शकता. सपोज मी काय केलं, एफ ई फर्स्ट इयर इंजिनियरिंग असेल, सेम कॉम्बो बॉक्स वन डॉट आयटम्स डॉट ॲड एफ ई, देन एस ई सिमिलरली कॉम्बो बॉक्स वन डॉट आयटम्स डॉट ॲड टी, ओके सेव करते मी. आणि एकदा काय करा, रन करून बघा. ओके बघा एफ वाय एस वाय टी वाय काय केलं, तुम्ही मॅन्युअली ॲड केलेले तुम्ही, आणि एफ ई एस सी टी कशा थ्रू केलेले आहे, कोडिंग थ्रू ॲड केलेले आहेत. ओके बघा त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, एंटर युअर रोल नंबर, ह्याच्यासाठी लेबल घ्यायचं आहे. एंटर रोल नंबर, ओके त्याच्यासाठी मी एक टेक्स्ट बॉक्स कॉपी करून घेते इथं. ओके देन आपल्याला सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत, सो मी एक लेबल घेते तिथं डिस्प्ले करते, सिलेक्ट युअर सब्जेक्ट. ओके नंतर काय इथं घ्यायचं आहे, आपल्याला लिस्ट बॉक्स घ्यायचा आहे, कारण का सब्जेक्ट तुम्ही मल्टिपल सिलेक्ट करू शकता याच्यासाठी. आता सिमिलरली जो मी सांगितलेला एडिट आयटम थ्रू ही तुम्ही काय करू शकता, इथं सब्जेक्टची नावं ॲड करू शकता. मी दोन दाखवते इथून, उप्स असेल एंटर, डी एस यू असेल डी एम एस असेल, तीन दाखवते. ओके सेव करा, ओके आणि रन करून बघा. इथं बघा तीन दाखवते ते आयटम तुम्हाला, ते जर काय करायचं असेल मॅन्युअली, सॉरी फॉर्म लोड होताना जर करायचं असेल तर फॉर्मवरती डबल क्लिक करा. इथं काय करू शकता तुम्ही, लिस्ट बॉक्स वन वन डॉट आयटम्स डॉट डॉट ॲड, ओके इथे तुम्ही उरलेले सब्जेक्टची नाव घाला, एस सी एन लिस्ट बॉक्स वन डॉट आयटम्स डॉट ॲड जी ए डी एस एल लिस्ट बॉक्स वन डॉट आयटम्स डॉट ॲड जे पी आर, ओके हे तीन मी काय केले, थ्रू कोडिंग ॲड केलेले आहेत. ओके नंतर बघा, थ्रू कोडिंग जे केले आहेत ते लोड कधी होतात, तर फॉर्म ज्यावेळी लोड होत असतो त्यावेळी दिसतात. आणि जे हे तीन आत्ता मी मॅन्युअली ॲड केले ते तुम्हाला इथे शो होत आहेत ऑलरेडी. ओके नंतर बघा, सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला, सो बटन एक घेते मी इथं बटन. ओके त्याचं मी टेक्स्ट प्रॉपर्टी काय करते, सबमिट. ओके आणि एक बटन घेते मी त्याची प्रॉपर्टी करते मी कॅन्सल. ओके ओके आता काय करायचं आहे बघा, एकदा रन करून बघा. ओके ते टेक्स्ट बॉक्स इनेबल होतो, क्लास सिलेक्ट तुम्ही करू शकता, नंतर रोल नंबर काय असेल तो एंटर करू शकता इथे तुम्ही, नंतर सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. आणि सबमिट बटनावर ज्यावेळी क्लिक करताय त्यावेळी तुम्हाला हे इथं मेसेज डिस्प्ले व्हायचा करायचा आहे की तुम्ही क्लास तुमचा कोणता सिलेक्ट केलेला आहे, किंवा तुमचं नाव काय आहे, किंवा सब्जेक्ट कोणता सिलेक्ट केलेला आहे, कशावरती तर बटनावरती क्लिक केल्यानंतर शो करायचं आहे.
ओके इथं बघा, इथं शो करूया आपण. ओके इथं मी काय करते, एक टेक्स्ट बॉक्स घेते, सॉरी मी एक लेबल घेते, लेबल 6. आता ते मला शो करायचं नाही आहे, सो मी इथं काय करते, लेबल 6 ब्लँक ठेवते. पण मला माहिती आहे लेबल 6 हे नाव आहे त्या लेबलचं, इथं आहे, पण मी काय केलं, त्याची टेक्स्ट प्रॉपर्टी ब्लँको केलेली आहे, सो ते दिसणार नाही आहे. सबमिट बटनावर क्लिक करा. इथं तुम्हाला काय करायचं आहे, लेबल कोणता आहे, लेबल 6 डॉट टेक्स्ट इज इक्वल टू यू सिलेक्टेड, सॉरी हॅलो युअर गुड नेम इज, काय करायचं आहे, टेक्स्ट बॉक्स कोणता होता तो ज्याच्यात तुम्ही नेम एंटर करणार आहात ते तिथं लिहायचं आहे. टेक्स्ट बॉक्स 1 असेल सपोज, डॉट टेक्स्ट. ओके नंतर बघा, यू हॅव सिलेक्टेड क्लास ॲज, क्लाससाठी काय यूज केले आपण, कॉम्बो बॉक्स. सो कॉम्बो बॉक्स 1 डॉट सिलेक्टेड आयटम्स. ओके ओके पर्सन का करतो आपण, कॉन्कॅटनेशन किंवा त्या ह्याचा व्हेरिएबलची व्हॅल्यू प्लेस करण्यासाठी. देन यू सिलेक्टेड युअर सब्जेक्ट चॉईस ॲज ॲम्पर्सन, सब्जेक्टची चॉईस कशा थ्रू दिलेली आहे आपण, तर लिस्ट बॉक्स 1 डॉट टेक्स्ट. ओके ओके बघा, लेबल 1 मध्ये आपल्याला हे सगळं डिस्प्ले करायचं आहे. सो बघा फॉर्म, बघा असा डिझायनिंग केलेला आहे. मी कॅन्सलवरती काय करते, फॉर्म डॉट फॉर्म 1 डॉट क्लोज. ओके ओके रन करून बघा. स्टुडंट नेम सपोज आय एंटर प्रिया, सिलेक्ट युअर क्लास सपोज FY, एंटर युअर रोल नंबर 12, सब्जेक्ट सपोज उप्स, अँड क्लिक ऑन द सबमिट. ओके बघा इथं जो मला दिसतंय, हॅलो युअर गुड नेम इज प्रिया, यू हॅव सिलेक्टेड द क्लास ॲज FY, यू सिलेक्टेड युअर सब्जेक्ट चॉईस ॲज उप्स. ओके सगळ्यांना आउटपुट दिसत असेल क्लिअरली. असंच तुम्हाला काय करायचं आहे, आता तिथे स्पेसिंग स्पेस फक्त माझी द्यायची राहिलेली आहे, सो मला ते फक्त तो एक चेंज करावा लागणार आहे. फक्त इथं बघा ॲज प्रिया काय झालेलं आहे, जोडून जोडून आलेलं आहे. ओके तरी आउटपुट तुम्ही नीट चेक केलं तर तुम्हाला ते कळू शकते. बघा काहीही अवघड नाही आहे, कोडिंग खूप लेस कोडिंग आहे, तुम्ही कोडिंग बघू शकताय किती लाईनचा कोड आहे, A6 असतील. ओके टोटल आणि 7 लाईनचा फक्त कोड आहे तो, जो तुम्ही इम्प्लिमेंट करू शकताय. मी प्लस तुम्हाला 2 वेनी
आइटम्स ऐड करायचे कशात, लिस्ट बॉक्स मध्ये प्लस कॉम्बो बॉक्स मध्ये दाखवलेले आहेत, तर ते दोन्ही वे जे सांगितले मी तुम्हाला ते कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करायचे आहेत। लास्टचा क्वेश्चन माझा हा आहे की ह्या ज्या फॉर्मवरती मी कोणकोणते कंट्रोल्स यूज केले, कोणकोणते कंट्रोल्स म्हणजेच काय बटन असेल, लेबल असेल किंवा काय असतील, हे सगळे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत। काय क्वेश्चन सांगितला, लिस्ट बॉक्समध्ये सॉरी ह्या फॉर्मवरती कोणकोणते कंट्रोल्स यूज केलेले आहेत। ओके, प्रत्येकानं कमेंट करायचे आहेत न विसरता, आणि प्रॅक्टिकल परफॉर्म करून बघायचं आहे प्रत्येकानं। काही शंका असतील तर तुम्ही जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढेल। ओके, जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब केलं तरी चालेल। ओके, थँक्यू।